जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांसह स्थानिक आघाड्या प्रभावी ठरल्या अनेक ठिकाणी परिवर्तन घडलं तर दक्षिण सोलापूरमध्ये होडगी आणि कुंभारी ग्रामपंचायतीत भाजपने वर्चस्व राखलं जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीसाठी चुरशीनं मतदान झालं होतं दरम्यान सोमवार हा मतमोजणीचा दिवस होता मतमोजणीमधून ग्रामपंचायत निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा विचार केला असता होडगी कुंभारी ग्रामपंचायतीवर भाजपानं सत्ता मिळवली तर तांदुळवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव झाला तालुक्यात एकूण बेचाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली कुरघोड ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच गटाचे सहा उमेदवार विजयी झाले तर विरोधी गटाचे तीन उमेदवार विजयी झाले नांदणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर होऊन विद्यमान सरपंच चिदानंद सुरुवसे यांचं पॅनल पराभूत झालं नांदणी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे शिवानंद बंडे आणि नागण्णा बनसोडे यांच्या आघाडीचे सहा उमेदवार विजयी झाले सत्ताधारी गटाचे तीन उमेदवार विजयी झाले टाकळी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच सुशिला ख्यामगोंडे यांच्या पॅनलचा पराभव करत त्यांचे जावई सीताराम घोडके यांनी सात जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलं मुस्तीत माजी सभापती भीमाशंकर बिराज आणि कल्याणराव पाटील यांच्या पॅनलनं चौदा जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केलं यामुळे येथील विद्यमान भाजपाचे सुनील कळके यांची सत्ता गेलेली आहे दरम्यान इकडे मंगळवेढा तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू झाली त्यानुसार सलगर बुद्रुक इथं दिलीप चव्हाण गटानं वर्चस्व निर्माण केलं तांडोर आरळी भालके गटानं इथं आघाडी मिळवली होती मासनूरमध्ये अवताडे गटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आसबेवाडी वेंडवे चिंचोळी या ग्रामपंचायती भालके गटाकडे गेल्या मरवडे इथं गाव आघाडीनं आठ जागा जिंकल्या माळ्यामध्ये अंजनगाव उमाटे ग्रामपंचायतीत एकत्रित आलेल्या चार प्रस्थापितांना युवकांच्या आघाडीनं धक्का दिला दुसरीकडे माळशिरस तालुक्यातील चव्वेचाळीस ग्रामपंचायतीसाठी जी मतमोजणी झाली त्यानुसार पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ यांच्या नेतृत्वाखालील मोरोची ग्रामपंचायतीत परिवर्तन झालंय मोरजाई परिवर्तन विकास आघाडीनं इथं तेराच्या तेरा जागा जिंकल्यात